नमस्कार मंडळी, मी साक्षीला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप आपल्या या चॅनलवर स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा. आज आपण बघणार आहोत आपली आजची रेसिपी, ज्याचं नाव आहे क्रिस्पी कॉर्न कबाब. काय मंडळी, तुम्ही माझ्या मम्माची रेसिपी लाईक करताय ना, शेअर करताय ना, सबस्क्राईब करताय ना? आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर पटकन करून टाका आणि बाकीच्या तुमच्या फ्रेंड्सवर शेअर करा. आता आपण कॉर्न कबाबसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी एक मीडियम आकाराचा कॉर्न घेतला आहे, त्याला शिजवलं वगैरे नाही आहे, नॉर्मल कॉर्न घेतले आहेत, आपले दाणे काढून घेतले आहेत कॉर्नचे. आणि मी इथे दोन बटाटे घेतलेत उकडून. इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे, एक छोटी शिमला मिरची चॉप करून घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यानंतर मी इथे एक चमचा लिंबाचा रस घेतला आहे, दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे, एक चमचा मी रवा घेतला आहे आणि एक चमचा मी कॉर्नफ्लावर घेतलं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक चमचा बेसनाचं पीठ घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर. तर आता हे आपण जे मक्याचे दाणे घेतले आहेत ते मी एक दोन तीन चमचे मी ते काढून घेते. हे तीन चमचे कॉर्न मी काढून घेतले आणि आता हे मी मिक्सरला क्रश करून घेणार आहे. बाकीचे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला, ते मी आता करून घेते. तर हे असं आपण आता मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी ते बाउलमध्ये काढून घेते. तर आता हे मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. हे जाडसर आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे ते. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा स्मॅश करूया. ह्याचे मी दोन बटाटे घेतले आहेत, ते आता मी इथे स्मॅश करून घेते. मी बटाटे अशी ही कुस करून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण हे बाजूला जे कॉर्न ठेवलेले ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया. मी ते बारीक शिमला मिरची घेतली कट करून, ती घालूया. आणि हा लिंबाचा रस एक चमचा तो मी घालते. एक चमचा लाल तिखट घेतला आहे मी, हे घालते. अर्धा चमचा गरम मसाला तो घातला आहे, पाव चमचा हळद, नंतर मी एक चमचा बेसन घेतलं आहे. बेसन, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ हे आपल्याला सगळं बाइंडिंगसाठी आणि रवा बाइंडिंगसाठी उपयोगी पडेल, त्याने छान आणि खुसखुशीतपणा येईल आपल्या ह्या कॉर्नला कबाबसाठी. सगळं घालते आणि मी एक चमचा लिंबाचा रस घेतला, त्यामुळे मी अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घालते. आणि आता मी हा शेवटला कांदा घालते. म्हणजे का कांदा घातला तर आपल्याला लगेच परत पाणी सुटेल, कबाब आपल्याला परत वळताना पातळ वाटेल. आणि ही कोथिंबीर चवीनुसार मीठ. तर आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया. हे सगळं आता अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेऊया. असं हे आपलं मिश्रण आता मी एकत्र एकजीव करून घेतलंय. आणि मी कबाब आपण करतोय त्यासाठी मी हे आईस स्टिक घेतलंय, तुमच्याकडे असतील तर तुम्ही घेऊ शकता. मी ते लूक छान दिसतं म्हणून घेतले आहे, असं काही नाही, ऑप्शनल आहे, आपण असेही करू शकतो. आता आपण त्याचे कबाब वळायला घेऊया. मी हे थोडं तेल घेतलं आहे हाताला लावायला, म्हणजे आपल्याला वळायला बरं पडेल.
असे आपण कबाब आता रेडी करून घेऊया। तर अशा प्रकारे हे मी सगळे स्टिकला आता आपलं हे मिश्रण लावून घेतलं आहे। हे आपले कबाब आता रेडी आहेत। आता आपण ह्याला तेलामध्ये तळून घेऊया। तर मी आता तेल गरम करून घेते। तर मी आता हे तेल आपलं मीडियम आचेवर गरम करून घेतलं आहे। आता मी त्याच्यामध्ये आपण जे कबाब केले आहेत ते सोडते आहे। मीडियम आचेवर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे। छान दोन्ही साईडने आपल्याला त्याचे डीप फ्राय करून घ्यायचे। हे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। त्याला आता कलर पण चढायला लागलाय। असे ते पलटत राहायचे दोन्ही साईडने। छान असे ते क्रिस्पी झाले पाहिजे। आमच्या घरी हे सगळ्यांना आवडतात। तुमच्या घरी पण आवडते। मुलांना खास करून मुलांना खूप आवडतात हे। आणि कॉर्न असल्यामुळे तो हेल्दी पण आहे। त्यांना तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता। छान छान कुरकुरीत असे टोमॅटो सॉस बरोबर चाट मसाला भरभरून छान लागतात। बघा आता आपले हे कबाब छान असे फ्राय करून रेडी झालेले आहेत। ते मी आता काढून घेते आणि मग आपण बाकीचे आपले कबाब फ्राय करून घेऊया। तर असे हे आपले क्रिस्पी कॉर्न कबाब आता रेडी झालेले आहेत। मी त्याच्यावर चाट मसाला भरभरवला आहे आणि त्याच्याबरोबर सॉस घेतला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रीन चटणी पण घेऊ शकता। पण सॉसबरोबर खायला जास्त चांगले लागतात आणि लहान मुलं पटकन इझिली संपवतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जे बाजूला बेल आयकॉन असतं ते नक्की प्रेस करा। धन्यवाद।